शेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडला. काल दुपारनंतर पावसाने उसंत घेतली असली तरी ज्या या क्षेत्रामध्ये पडलेल्या पावसामुळे भंडारा शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैनगंगा नदी ही धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली आहे. आता आपण सध्या भंडारा शहरालगतच्या कारधा नदी पुलावर आहोत आणि इथे या पुलावर या धोक्याची पातळी इथे मोजल्या जाते. बघू शकता हा पूल अक्षरशः पाण्याखाली गेलेला आहे. इंग्रजकालीन हा पूल आहे आणि पाण्याखाली गेलेला आहे नदीचं विस्तीर्ण पात्र. आणि सध्या या पाण्याचा प्रवाह गोसेखुर्द बॅकवॉटरमुळे आणि वैनगंगेमुळे भंडारा शहरातील सखल भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, मेंढा, टाकडी आणि अन्य प्रभागामध्ये पाणी शिरायला लागलेलं आहे. किंबहुना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा या नागरिकांना दिलेला आहे. भंडारा शहराला कुठलाही धोका पुरामुळे होऊ नये यासाठी गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे कालपासून कंटिन्यू सुरू झालेले आहे. आणि आपण बघू शकता कारधा नदीचा पात्र असं विस्तीर्ण झाल्यामुळे या शहरातील नागरिक किंबहुना या भागातील पाणी कुठपर्यंत पोहोचलं या उत्सुकतेपुढे इथे पहाटेपासून इथे गर्दी करीत आहे. गोसेखुर्द धरणाचे 22 दरवाजे 2.5 मीटर आणि 11 दरवाजे 3 मीटरनी उघडे करण्यात आलेले आहे. सोबतच यामधून गोसेखुर्द धरणातून 33 दरवाजांमधून 597,775 क्युसेक्स एवढ्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. असं असतानाही जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. किंबहुना आता ज्या सखल भागातील नागरिक आहेत त्यांनी आपापलं कुटुंब स्थलांतरित करण्याचे उपाययोजना केलेल्या आहेत. आणि आता सध्या जिल्हा आणि पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. प्रशांत देसाई, ABP माझा, कारधा नदी पुलिया, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.